मामा आणि मावशी गेलेले गावचा खावा आणायला परत पिलूचे पप्पांनी आणला दादर पर्यंत. दादरला गेलेले लोक सकाळ सकाळ 5 उठून सुट्टी ना त्याला. तुझा सुट्टी आहे की काय कसं आहे? चला पिक्चर बघायला जाऊया कुठला तरी. तुम्हाला जायचं? हा तुम्हाला जायचं का? गीता पिक्चर बघायला जायचंय. पिक्चर बघायला जायचंय. कोणता पिक्चर? त्या केसासोबत खेळत बसलाय मामाच्या. कोपऱ्यात बसतो केला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इथे झोपा चालू आहेत आणि तुम्हाला दाखवते गावावरून परत भेट आलेली आहे एवढी सारी जांभळं. आणि मोजले आज 100 अंडी सकाळ सकाळ. आज परत गावचा खाऊ आलं आहे. मका आहे आतमध्ये. कैऱ्या आहेत. कैऱ्या आल्या. अजून ते आहेत जांभूळ जांभळं. अरे देखिएगा कैसे बड़ा बॉक्स. आज नाश्ता है चाय आणि पोहे. अंडी अंडी है. काय काय आज नाश्ताला? मम्मी आज कापते पपई गावावरून आलेल्या. पण गावावरून आलेले पपई गोड असतात मार्केटपेक्षा. राम नारायण जानकी वल्लभम अच्युतं केशवं कृष्ण दामोदर राम नारायण जानकी वल्लभम. गीता तू पण देशी अंडी खा. देशी अंडीच चांगली असतात. बॉयलर अंडी प्लॅस्टिक सारखी लागतात. मला हा अंडा हे मला ही अंडी खाल्ल्यावर कळायला फरक. खा जाऊ दे. मला जिलेबीच खाते. तिच्या नावाची मम्मीने खाऊन टाकली. चला घ्या तयारी करायला. आता गीता माझी खजूर खजूर मिळणी घालते ना गीता. सागर आणि सागर पाहिजे तर सागर घालते. सागर मिळणी घाल. किती दिवस किती वर्षाने लग्न झाल्यावर वर्ष बापरे. संगीताला पहिले शाळेत घेऊन जायचं. मम्मी जायची गावाला तेव्हा किती भांडणं त्या 2 वेण्यांवरती. मी नाही त्याला वेण्यांच्या बाबतीत मी कधीच नाही भांडली. कधीही नाही. तिच्या लहानपण असं गायत्रीची पण विंच राहायची. पण तिला हे नाटक करायचं. माझी किती रेकॉर्डिंग पॉलिश करायची. ते पण दाखवायचे. म्हणजे हाफ दाखव. तुम्ही पोहोच कर तेव्हा ते पूर्ण आधी. टाकलेलं केस आहे. कोणाच्या केसांचा खूप राग आला. शेवची कर ना बॉस. कोण बोलले गुड इव्हनिंग सगळ्यांना.
सो गावावरून जे जे आलेले त्याचा मम्मीने सगळा सदुपयोग करून घेतला आहे. तुम्हाला दाखवते मम्मी था मी तो बापू झोपला आहे तयारी वगैरे करून आणि ते बाई बघून सगळेच टाकते मम्मी. तू देणार तिनं कोणाकोणाला? त्या अनिशाला दिले दोन, हरियाकीला दिले, रेवांशला दिले. दिले काय माहिती, दिले ना जांभळं वगैरे खराब होते आज ना, आजच आलेत पण मऊ मऊ झालेत. राहू दे टाक, होऊ दे खर्च. आणि तिकडे आले झेप्टोचे सगळे, हे सगळं आज झेप्टोवरून मागवले पुणे पहिल्यांदाच. टाईडचे किती? टाईडचं 5 किलो आहे ना पुणम? टाईडचं पूर्ण पॅक 8 किलोचं आहे. हां 8 किलोचं. बस 2 सर्फ एक्सेल पिअर्सचं पूर्ण पॅक, त्याचे डिस्काउंट ते सांगेल नंतर काय काय. पण किती मिनटं झालं झेप्टोवरून? 15 मिनटावरून होम डिलिव्हरी आली झेप्टोवरून. 1248 रुपीज. अरे मग ब्लिंकिटवर चांगला डिस्काउंट होता, त्या अशी एवढं सामान मागून 111. त्या ते सारखं दाखवतं टेम्परली अनअवेलेबल. 1011 रुपये काहीतरी झालेले. आता पूनमने मला हे ट्राय करून दिलं आहे, त्याला बटर लिंबू काय काय लावून दिलं आहे. चला एन्जॉय करूया. मी नाही पुसलाय, पूनमने पुसला त्याला. आपल्या घरी आहे ना, लोक एकमेकांना असे आरोप करतात. मी ही पण येते असे पूनमने त्याला उन्हाळ्यात थंडीचा फील दिलाय. पप्पा उभे राहिलेत ना. काय घ्यायच्या आधीच ले केलंय मी आजोबा. आता ये कर रोलिंग रोलिंग का ये बघा. आता मावशी करेल ये चल बघ. मैं मेरे नाना के पास हूँ अभी, अभी किसी के पास नहीं जाऊंगा. बघू कोणाकडे जात आहे तो इझिली. पूनम तू घे. आता बात कर गीता, माझ्याकडे येत आहे का? आता तू कर असते ही आजोबांची मजा. आजोबा विन झाले, विन झाले, विन झाले. एव्हरी मायरी आलेली सीन, मायरी मुलगी आली की असे सीन्स असतात. गीताला सुकट आवडते म्हणून बघा सुकटची तयारी. सुकट अशी भाजून घ्यायची. किती मूठ घेतली तू सुकट? 3 मूठ भाजून काढली ना आता, जरा चाळते. चाळायची ना आता भाजून झालं. सुकट गव्हावर पातळ करायची आम्हाला. सुकट आता मम्मी चाळून घेईल सगळी. जबरदस्ती गीताची जबरदस्ती याची चाळून द्यायची सुकट.
एक गरम पाणी ठेवलं मामाने आणलंय खाऊ सगळ्यांना चिकन फ्रँकी चिकन रोल हा बाय आवाज काय काढतोय रे ब्रेक टाइम ब्रेक टाइम ब्रेक टाइम अजून निवडून चाळून थंड पाण्यात टाकले धुवायला धुवायला किती पाण्याने धुवायचे दोन तीन पाणी धुवायचे कांद्यामध्ये तेल टाकलं कांदा भाजायला घेतला टोमॅटो शिजलेला टोमॅटो द्राक्ष दिली टाकले टोमॅटो त्याच्यात टाकले मीठ कांदा टमाटा मीठ आपलाच मसाला आहे एवढं बस मसाला बाबांना ते आईचं सगळं मिळते दवा पोटदारला पाहिजे आता टाकले कोथिंबीर डंगरी डंगरी उद्या आपण याच्या पाचव्या महिन्याला घालू छान आहे इकडे आल्यावर तू काय शिकली झोका द्यायला आल्यापासून झोकाच देते रात्रीच्या 11:30 वाजता ही हिच्या मुलाला नाचवते काय वाटते गेला काय एंटरटेनमेंट आणि डोरेमॉन बघतोय हा